नमस्कार मित्रांनो, मी रामदास निकम आणि आपण बघत आहात माझा यूट्यूब चॅनल। आपणास विनंती की आपण माझा चॅनल सबस्क्राइब करावा, लाईक करावा, शेअर करावा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट सुद्धा करावी। धन्यवाद। आजचा विषय आहे बिहारचे सिंगम। बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याविषयीचा हा व्लॉग आज मी बनवलेला आहे। गुप्तेश्वर पांडे यांच्याबद्दल सुरुवातीला सांगायचं झालं तर नोव्हेंबर 2015 बिहार सरकारने जेव्हा बिहारमध्ये दारूबंदीचा निर्णय घेतला तर संपूर्ण बिहार राज्यभर फिरत अगदी कठोरपणे दारूबंदीची अंमलबजावणी करणारा जो काही बिहारचा सिंगम म्हणून प्रसिद्ध पावलेले पोलीस अधिकारी आहेत किंवा पोलीस महासंचालक आहेत ते म्हणजे गुप्तेश्वर पांडे। मित्र हो, आपणाला आठवत असेल की सुशांत सिंग राजपूत यांच्या तथाकथित आत्महत्या प्रकरणाला खऱ्या अर्थाने हे तपास प्रकरण सीबीआयकडे देण्यासाठी ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ते आहेत बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे। त्यांच्या पाठपुराव्यामुळेच बिहार सरकारने सुशांत सिंग राजपूत प्रकरण तपास प्रकरण हे सीबीआयकडे तपास प्रकरण देण्यासाठी पाठपुरावा केला आणि आज हे संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने उलगडत जात आहे आपण सगळेजण या ठिकाणी पाहत आहोत। बघूया बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती। बिहारचे सिंगम किंवा बिहारचे रॉबिनहूड म्हणून प्रसिद्ध असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी VRS घेतली म्हणजे स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली। गुप्तेश्वर पांडे हे स्पष्टवक्ते असलेले असे बिहारचे पोलीस महासंचालक होते आणि असं सांगितलं जातं की बिहारची विधानसभा निवडणूक लढविण्याची त्यांची शक्यता आहे। गुप्तेश्वर पांडेंनी बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे आपला स्वेच्छा सेवानिवृत्तीचा अर्ज केला आहे आणि तो मंजूर पण करण्यात आलेला आहे आणि गुप्तेश्वर पांडे नंतर बिहारचे पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार बिहारचेच गृहरक्षक विभागाचे महासंचालक SK सिंगल यांच्याकडे दिलेला आहे। मित्र हो, गुप्तेश्वर पांडे हे 1987 बॅचचे IPS अधिकारी असून ते अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या तथाकथित आत्महत्या किंवा मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सक्रिय होते। नितीश कुमार प्रशासनाने त्यांच्याकडे ह्या प्रकरणावरती देखरेख करण्याची जबाबदारी सोपविलेली होती। महाराष्ट्रातील शिवसेनाप्रणित सरकारने बिहार पोलिसांवरती सुशांत सिंग राजपूत चौकशी प्रकरणी एक प्रकारे टीकेची झोड उठवली होती आणि ह्या टीकेला किंवा बिहारचे जे काही पोलीस अधिकारी मुंबईत क्वारंटाईन करण्यात आले होते त्याला गुप्तेश्वर पांडे यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं। आता आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की बिहारमधील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येत आहेत। तसं जर बघितलं तर गुप्तेश्वर पांडे यांनी 2014 लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी स्वेच्छानिवृत्तीचा अर्जसुद्धा दाखल केला होता पण त्यावेळेस त्यांना VRS देण्यात आली नव्हती, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता आणि BJP ते लोकसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता होती पण BJPने त्यांना तिकीट नाकारले किंवा त्यावेळेस तिकीट दिले नाही। गुप्तेश्वर पांडे यांनी
घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की गेले 2 महिने जवळपास त्यांचं दुष्कण हे दुष्कर झालं होतं, खूप कठीण झालं होतं. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना ज्या पद्धतीने ट्रीट केलं किंवा वागवलं, त्याच वेळेस गुप्तेश्वर पांडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मुंबईचे पोलीस महासंचालक यांना यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंबईच्या पोलीस महासंचालकांनी त्यांना तथांग लागू दिला नाही. आणि तेव्हापासून मुंबई पोलिसांच्या विरोधात बिहार पोलिसांच्या वतीने गुप्तेश्वर पांडे उभे टाकले होते. कारण त्यांचं म्हणणं होतं की मुंबई पोलिसांनी बिहारच्या पोलिसांना वाईट वागणूक दिली किंवा चांगली ट्रीट केली नाही, आणि त्यांचं म्हणणं वावगं नव्हतं, ते सत्य होतं, त्यात सत्यता पण होती. कारण गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांची जी भूमिका बिहार पोलिसांच्या बाबतीत होती, त्याला गुप्तेश्वर पांडे यांनी बिहारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. त्याच वेळेस त्यांना त्यांच्यावरती शिवसेनेकडनं शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका करत गुप्तेश्वर पांडे एका राजकीय पक्षासाठी काम करत आहेत अशा प्रकारे वक्तव्य केले होते. त्यावेळेस गुप्तेश्वर पांडे यांनी स्पष्ट केलं होतं की मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, मी माझं कर्तव्य पालन करतो आहे. आणि सुशांत सिंग प्रकरणात योग्य न्याय झालेला नाही, तो न्याय देण्यासाठी मला या ठिकाणी बोलावं लागत आहे, आणि हे मी बिहार प्रशासनाच्या वतीने बोलतो आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. कदाचित आत्ता गुप्तेश्वर पांडे यांनी VRS घेऊन राजकारणात प्रवेश करण्याचं निश्चित केलेलं असेल. आणि वास्तविक पाहता पोलीस महासंचालक म्हणून गुप्तेश्वर पांडे यांची कारकीर्द वास्तविक बिहारच्या दृष्टिकोनातून खूपच चांगली राहिलेली आहे. त्यावेळेस ते म्हणायचे की सामाजिक कार्य किंवा समाजसेवा करायची असेल तर ते राजकारणाशिवायही करता येते, परंतु आत्ता गुप्तेश्वर पांडे यांना जाणीव झाली असेल की समाजकार्य खऱ्या अर्थाने करायचे असेल तर राजकारणाशिवाय पर्याय नसावा, आणि म्हणूनच त्यांनी भविष्यात राजकारणात येण्याचा निर्णय घेतला असावा. आज एवढेच. मित्रहो, जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.